श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे, भाग 154। महाराजांच्या उपासनेला महाराजांचा आशीर्वाद। जय गजानन। ऑगस्ट 2018 शेगाव येथील बंकट सदनातील हा प्रसंग। वेगवेगळ्या ठिकाणांहून शेगाव येथे आलेले जवळपास 300 भक्त बंकट सदनात एकत्र जमले होते। निमित्त होतं श्री गजानन अनुभव पुस्तक भाग 1 प्रकाशन। 300 भक्तांच्या हातून पुस्तक प्रकाशन करण्यात आलं। त्यानिमित्त तिथे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना करण्यात आली। पेन ड्राईव्ह ऑन झाल्यावर सर्वांनी त्या आवाजात आपला आवाज मिळवायचा होता। प्रथम अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज घोष झाला, ओंकार झाला आणि नंतर एका सुरात जप सुरू झाला। ओम श्री गजानन महाराज की जय। ओम श्री गजानन महाराज की जय। आधीच बंकट सदनातील शेगाव संस्थानांनी जपलेले पावित्र्य, त्यात महाराजांचा नामजप, सर्व वातावरण भरून गेलं। अनेकांचे डोळे भक्तिरसाने डबडबून आलेत। मला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं। हा सर्व महाराजांच्या आशीर्वादाचा भाग होता। मी काही काळ भूतकाळात हरवलो। मला आठवला महाराजांची उपासना आरंभ करतानाचा महाराजांशी झालेला संवाद। त्यांना उपासनेसाठी मागितलेला आशीर्वाद आणि पुढे क्रमाने महाराजांनी दिलेले विलक्षण अनुभव। भक्तिमार्गात नामजप साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। व्यक्तिशः नामजप केला तर तो फलित होतोच, परंतु सामूहिक नामजप तर लाख मोलाचा ठरतो। नामजपाने आपल्या देवतेचं एक संरक्षक कवच आपल्या भोवती निर्माण होतं। नामामुळे सभोवताल निर्माण होणारी कंपनं मनाला सकारात्मक शक्ती प्रदान करतात। या सगळ्या कारणांमुळे मला खूप आधीपासून सारखं मनात यायचं की गजानन महाराज उपासना असावी, महाराजांच्या नावाचा सामूहिक जप व्हावा, समूहाने त्यांची एकत्रित भक्ती करावी। या कारणाने मी महाराजांना वारंवार विनंती करीत होतो, महाराज प्रेरणा द्या, तुमची उपासना आमच्याकडून करून घ्या। त्या प्रार्थनेला हळूहळू प्रतिसाद मिळत गेला आणि उपासना जर अधिक परिणामकारक करायची असेल तर ती काही पुढील तत्वांवर आधारित असावी, अशी स्पष्ट जाणीव महाराजांनी मनात निर्माण करून दिली। एकतर यात पैशाचा व्यवहार कमीत कमी असावा, जेणेकरून भ्रष्टाचाराचं गालबोट उपासनेला लागायला नको। अपवादात्मक प्रसंग वगळता उपासनेत खाण्यापिण्यावर भर नसावा। उपासना अशी करावी की ती वारंवार होऊ शकेल। आजच्या धकाधकीच्या जीवनात, व्यस्त जीवनशैलीत मोजक्या वेळात उपासना व्हावी। गरीब आणि सर्वसामान्य माणसाला देखील ती करणे शक्य व्हावी। नामजप आणि आत्मचिंतन हा त्याचा मूळ आधार असावा। या जाणीवेतून मग त्या आधारावर उपासनेची आखणी करण्यात आली। अनंत कोटी ब्रह्मांड नायक घोषाने उपासनेची सुरुवात, नंतर ओंकार, मग नामजप। ओम श्री गजानन महाराज की जय। गणि गण गणात भोते। श्री गजानन जय गजानन। पुढे गजानन बावन्नी, गजानन अष्टक, गणगण गणात बोते अभंग, त्यानंतर 5 मिनिटं मौन। मौनात सर्वांनी आत्मचिंतन करून महाराजांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा। नंतर महाराजांची आरती व पुन्हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक जयघोष करून उपासना पूर्ण। आरतीचं तबक फिरणार नाही, त्यामुळे कुणी पैसे टाकणे हा प्रकारच नाही। उपासनेत कुणीही पैसे ठेवणार नाही। प्रसादात फक्त साखर किंवा पेढा। उपासना पेनड्राईव्हच्या आवाजात आवाज मिळवून म्हणायची, म्हणजे आपसुकच तालासुरात होणार।
कुठल्या वाद्याची वा वादकाची गरज नाही. माळ हातात घ्यायला नको. शेवटी 5 मिनिटाच्या मौनात साहजिकच माणूस आत्मचिंतन करून काही मागवायचे असल्यास महाराजांशी बोलणार आणि हे सर्व 50 मिनिटात पूर्ण होणार. तुमच्या सोयीनं तुम्ही वेळ आणि दिवस ठरवू शकता. व्यक्तिगतही करू शकता, सामूहिकही करू शकता. महाराजांनी प्रेरणा दिल्याप्रमाणे आवश्यक त्या सर्व तत्वांवर आधारित उपासनेचा आराखडा तर निश्चित झाला. या गोष्टीला आता जवळपास 7-8 वर्ष झालीत. आज पेनड्राईव्ह आहे, पण तेव्हा प्रथम CD तयार करून घेतली आणि महाराजांना प्रार्थनापूर्वक विनंती केली. महाराज, योग्य मुहूर्तावर उपासना सुरू करून घ्या. महाराजांनी अध्यात्म, भावना आणि व्यवहार यांची सांगड घालणारा मुहूर्त काढून दिला. भक्ती करण्यासाठी सर्व दिवस सारखेच असले तरी आपण एकादशीला विशेष महत्त्व देतो. शेगावलाही एकादशीला विशेष महत्त्व आहेच. भावनांच्या पातळीवर विचार केला तर सर्व सद्गुरू भक्तांना गुरुवार हा जास्त प्रिय वार वाटतो. आणि व्यावहारिक पातळीवर विचार करता 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. उपासना आरंभ करण्यासाठी महाराजांनी उत्तम मुहूर्त काढून दिला. तो दिवस होता 1 जानेवारी 2015, गुरुवार एकादशी. वेळ संध्याकाळी 7 वाजता. म्हणजे मुहूर्तापासूनच उपासनेला महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाला. आता उपासनेसाठी महाराजांचा एक मोठा फोटो आवश्यक होता. महाराजांना प्रार्थना केली. महाराज, ज्या रूपात उपासनेला येण्याचं तुम्ही ठरवलं आहे त्या रूपात येऊन आम्हा उपासकांना आणि या उपासनेला आशीर्वाद द्या. त्या दिशेने हे सर्व जाऊ द्या. आमचं घरी बोलणं झालं. मी हिला म्हटलं, आपण काही मंदिरात विचारून पाहूया. शक्य आहे कदाचित एखादा मोठा फोटो तिथे वाट पाहत असेल. त्याप्रमाणे आम्ही चौकशी केली, पण त्यात काही निष्पन्न झालं नाही. मग मोठमोठ्या फोटोंच्या दुकानात चौकशी केली. तिथूनही काही हाती लागलं नाही. महाराज येणार याची खात्री होतीच. उपासनेचा दिवस 2 दिवसांवर आला. आता फोटोसाठी तळमळ सुरू झाली. वाशिमला डॉक्टर संजय जोशी आहेत. त्यांची PhD माझ्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. मी त्यांचा PhD गाईड. त्यांचा मुलगा निखिल शेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. आता मध्ये एकच दिवस उरला होता. सकाळी 11 वाजता सौला हे सगळं आठवून तिने मला सुचवलं. ज्योती मला म्हणाली होती, अहो निखिलला विचारून पहा. त्याप्रमाणे मी निखिलला फोन केला. तो बोलला, सर अगदी योग्य वेळेला तुमचा फोन आला आहे. मी वाशिमला जाण्यासाठी निघतोच आहे. मी प्रथम संस्थानात जाऊन मोठा फोटो उपलब्ध आहे का ते बघतो. असेल तर बाबांच्या ओळखीच्या ST ड्रायव्हरसोबत नागपूरला पाठवतो. तो रविनगर चौकात संध्याकाळी तुम्हाला मिळेल. संध्याकाळी फोटो घरी होता. महाराजांची इच्छा. दुसऱ्याच दिवशी सुरेख फ्रेम बाजूला लागून मोठ्या फोटोच्या रूपात उपासनेच्या शुभारंभासाठी महाराज समोर विराजमान होते. 1 जानेवारी 2015, गुरुवार एकादशी मुहूर्तावर 41 उपासकांच्या उपस्थितीत उपासनेचा शुभारंभ झाला. हीच ती उपासना महाराजांनी 2018 बंकट सदनात करून घेतली आणि लगेच 2019 श्री गजानन अनुभव पुस्तक भाग 2 प्रकाशनाच्या निमित्ताने 350 भक्तांच्या उपस्थितीत शेगावला श्री गजानन महाराज प्रकट स्थळावर करून घेतली. दोन्ही ठिकाणी त्यावेळी वातावरण भक्तिमय झालं होतं. श्री गजानन जय गजानन झालं होतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. उपासनेचं शुद्ध बीज आणि महाराजांनी काढून दिलेला उत्तम मुहूर्त. मग पुढे त्या उपासनारूपी वृक्षाला अमृताचं फळ न लागलं तरच नवल.
अशा या अमृतरूपी फळाचा आस्वाद घेऊन पुढील भागात तोपर्यंत म्हणत राहू श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन। आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे डॉक्टर जयंत वेलणकर नागपूर यांचा। जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले, पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग। हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका। डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत। दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा। तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता। त्याची लिंक खाली दिलेली आहे। मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका। पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत। तोपर्यंत श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन।